मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत आणि यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा मार्ग हे वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत. कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिये मार्ग सुद्धा बंद झालाय. पंचगंगा नदीची पातळी ही 41 फुटांवर गेलेली आहे. दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय. मोठ्या प्रमाणावर रस्त्यामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामधले अनेक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. पाहूया सध्या कोल्हापुरामध्ये पाऊस थांबण्याचं नाव तरी घेत नाही आहे. मी साम टीव्हीच्या दर्शकांसाठी हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या दाखवतोय. कोल्हापूर रत्नागिरीचा जो मार्ग आहे जो पन्हाळा मार्गे जातोय हा या मार्गावर पाणी आलेला आहे. हा राज्यमार्ग आहे आणि या मार्गावरची वाहतूक कालपासून थांबवण्यात आलेली आहे. आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो की पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे आणि नदीचं संपूर्ण पाणी हे रस्त्यातून वाहताना आपल्याला दिसत आहे. हा रोड बंद झालेला आहे. कोल्हापूर रत्नागिरी हा राज्यमार्ग बंद आहे. कोल्हापूर गगनबावडा हा राज्यमार्ग बंद आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातले छोटे मोठे बंधारे जे आहेत साधारण 81 बंधाऱ्यांवर पाणी आल्यामुळं तिथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कोल्हापुरातले आंबेवाडी असेल त्यानंतर कोल्हापूर शहरातला सुतारवाडा असेल या परिसरातल्या नागरिकांचं सुद्धा स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत. कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर.